नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपण आज जळगाव जिल्ह्यातील पारवा तालुक्यातील नागेश्वर या पर्यटन ठिकाणी आलो आहोत। विद्यार्थी मित्रों, आपल्या पर्यटनातील धार्मिक पर्यटन हा एक भाग आपण पाहत आहोत। या ठिकाणी धार्मिक पर्यटन पर्यटनाचा विकास या बाबतीमध्ये आपण आज बघणार आहोत। धार्मिक पर्यटनाच्या ठिकाणी नागेश्वर हे मंदिर खूप भाविकांचं प्रेक्षणीय स्थळ असं आहे। जळगाव जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक भक्त येत असतात आणि या ठिकाणी धार्मिक हा हेतू असल्याकारणानं या महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लोक खूप येत असतात। महाशिवरात्रीला या ठिकाणी खूप मोठी यात्रा भरत असते आणि या यात्रेच्या अनुषंगानं या ठिकाणी बरेचसे व्यवसाय देखील या ठिकाणी भरभराटीत येत असतात। तात्पुरत्या स्वरूपामध्ये या व्यवसायांची या ठिकाणी दुकानं थाटली जातात आणि या दुकानातून रोजगाराची संधी देखील उपलब्ध होत असते। विद्यार्थी मित्रों, आपण या ठिकाणी जे बघत आहात, या ठिकाणी जवळ समोर एक दुकान तुम्ही पाहत असाल, आपण त्या दुकानदाराकडे जाऊन त्या ठिकाणी आपण त्यांनाच विचारूया की पर्यटनाचं या ठिकाणी महत्त्व काय आहे आणि पर्यटनाच्या बाबतीमध्ये त्यांचे काय मत आहे, जाणून घेऊया त्यांच्याचकडून। नमस्कार दादा, तुमचं नाव काय? गणेश रोहिदास भोई। गणेश भोई, कुठले दादा तुम्ही? उंदीर खेड्याचं। गणेश दादा, या ठिकाणी हे जे पर्यटन स्थळ आहे नागेश्वर, आपलं या ठिकाणी नागेश्वर हे पर्यटन स्थळ असल्याने या ठिकाणी बरेच भाविक भक्त येत असतील, येतात की नाही? तर मग या ठिकाणी ते भाविक भक्त आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्यवसायासाठी त्यांची कशी मदत होते? पूजा पाठ वगैरे काही? बरोबर बरोबर, म्हणजे या ठिकाणी हे पूजेचं साहित्य, त्याचबरोबर त्यांच्या खाण्याचं प्रायमरी लहान मुलांसाठी बिस्किट गोळ्या आहेत, याचं दुकान देखील चालत असतं। या ठिकाणून तुम्हाला रोजगार बऱ्यापैकी मिळतो आणि उन्हाळ्यासाठी तुम्ही हा थंडगार ऊसाचा रस जो आहे तो देखील भाविक भक्तांना देत असतात, बरोबर ना? तर मग या भाविक भक्त या ठिकाणी भरपूर येतात की कमी येतात दादा? भरपूर येतात, पण याला जर सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आणि या ठिकाणी त्याचे सोयी सुविधा वाढवल्या, पर्यटनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स झाले, राहण्याची व्यवस्था झाली, तर तुमच्या व्यवसायामध्ये काय होईल असं तुम्हाला वाटतं? फायदा होईल आमचा। कसा फायदा होईल? धंदा वगैरे। कसा फायदा होईल? या ठिकाणी पर्यटन लोक जास्तीचे येतील आणि त्याच्यामुळे तुमचं लोक जास्त मिळाल्यानंतर तुमचं व्यवसाय देखील जास्त चालेल आणि त्यातून तुम्हाला चांगला रोजगार मिळू शकतो असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद दादा।